आज आपण सकाळच्या घाईच्या गडबडीच्या वेळेस पोळ्यांसाठी भिजवलेल्या कणकेपासूनच अगदी झटकीपट होणारा मस्त खुसखुशीत असा आलू मटार पराठा करणार आहोत. यामध्ये ना आपण मटार वाफवून घेणार आहोत ना बटाटे उकडून घेणार आहोत. शिवाय दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे पराठे लाटून घेणार आहोत, ज्यामध्ये कितीही सारण भरलं तरी पराठा अजिबात फुटणार नाही. हाय, मी अस्मिता. मस्तकी पाक्शामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा पराठा करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यात मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलं आहे, 4 डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचाभर इथे बडीशोप घेतलेली आहे. अशी थोडीशी बडीशोप घातली की पराठ्यांना अगदी मस्त छान स्वाद येतो. तर हे मी असं थोडंसं ओबडधोबड एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता याचमध्ये मी 1 वाटीभर मटार घालून घेते. तर इथे मी 1 वाटीभर ताजे मटार घेतलेले आहेत, मटार वाफवून घेतलेले नाहीत. तर तुम्ही फ्रोझन मटारही इथे वापरू शकता. तर हे मटारही मी असे मिक्सरमधून थोडेसे असे जाडसर फिरवून घेतलेले आहेत, अगदी खूप बारीक पेस्ट करायची नाही. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ आणि या तेलामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, मटारची जी भरड करून घेतलेली आहे ती घालून घेऊ. तर हे मटार असे थोडेसे मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर अगदी पटकन शिजतात, त्यामुळे आपल्याला वाफवून घ्यायची गरज नाही पडत. आता हे आपण 1 मिनिट असे छान परतून घेऊ, म्हणजे आलं लसणाचा कच्चट वास निघून जाईल. तरी मटारची पेस्ट मी छान परतून घेतलेली आहे. आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते, 1/2 चमचा हळद घालून घेऊ आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी 2 कच्चे बटाटे किसून घेतलेले आहेत ते घालून घेते. हे बटाटे मी आधी किसून पाण्यात न काढून ते एका चाळणीत थोड्या वेळ नितरत ठेवले होते. तर असे थोडेसे बटाटे घातले की एकतर हे जे स्टफिंग आहे ते चवीलाही छान होतं आणि सगळं छान मिळून येतं. बटाटाही आपण या मटारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम लो ठेवून यावर मी झाकण ठेवून घेते आणि 5-1 मिनिट हे बटाटे आणि मटार आपण शिजू देऊया. तर इथे साधारण 5-1 मिनिट झालेले आहेत. बटाटे आणि मटारला अगदी छान वाफ बसलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी अगदी छान शिजलेल्या आहेत. आता हे जे सारण आहे ते कढईच्या मी असं एका बाजूला करून घेते आणि याच कढईमध्ये एका कढईला आपण 2 चमचे बेसन थोडंसं भाजून घेऊया. असं थोडं बेसन घातलं की हे जे पराठ्याचं सारण आहे ते थोडंसं कोरडं होतं, त्यामुळे पराठा लाटायला अगदी सोपं जातं आणि शिवाय यामुळे चवही खूप छान येते. तर हे बेसन आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून थोडंसं भाजून घेऊया. आता हे बेसन मी साधारण 2-1 मिनिट भाजून घेतलेलं आहे. आता हे आपल्या सारणामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट हे छान आपण परतून घेऊया. तर 2-1 मिनिट हे अगदी छान परतून घेतल्यावर या सारणातलं सगळं पाणी पिठाने शोषून घेतलेलं आहे आणि हे सारण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे. तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. एका मोठ्या बाउलमध्ये थोड्या वेळ गार होण्यासाठी हे सारण आपण काढून घेऊया. तर हे पराठ्याचं सारण आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बेसन घातल्यामुळे सारण अगदी छान कोरडं झालेलं आहे, त्यामुळे हातालाही अजिबात चिकटत नाही आणि पराठा लाटायला अगदी सोपं जातं. तर इथे मी हा एक असा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण पराठा लाटायला घेऊया. तर पोळ्यांसाठी भिजवलेल्या कणकेतलाच एक गोळा मी थोडा पिठात घोळवून घेतलेला आहे आणि याची आपण साधारण पुरी एवढी पोळी लाटून घेऊया. आता साधारण इतपत पोळी लाटल्यावर यावर मी आता हा जो सारणाचा गोळा आहे तो ठेवून घेते आणि अशा प्रकारे फोल्ड्स करून आपण हा वरच्या बाजूने बंद करून घेऊया आणि उरलेलं जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया. आता लाटायच्या आधी सुरुवातीला हाताने असं थोडं दाबून दाबून सारण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेऊया. थोडं वरून पीठ लावून घेते. असं थोडंसं छान हाताने आधी पसरवून घेतलं की सारण अगदी शेवटपर्यंत जातं आणि साधारण इतपत हे पसरवून झाल्यावर अगदी हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेऊया. हा पराठा करताना बऱ्याचदा असं होतं की आतलं जर सारण थोडंसं ओलसर असेल तर मध्येच पराठा फुटू शकतो, पण असं सारण जर अगदी कोरडं असेल तर पराठा लाटायला अजिबात त्रास नाही होत, अगदी सहज लाटला जातो. पराठा खूप पातळही लाटायचा नाही आहे, थोडा जाडसरच ठेवायचा. तर इथे पराठा आपला लाटून झालेला आहे, तवाही छान तापलेला आहे. तर हा पराठा आपण मस्त दोन्ही बाजूनी गुलाबीसा रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत छान भाजून घेऊया. एका बाजूने असा थोडासा झाला की उलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने थोडेसे लालसर डाग येईपर्यंत असा भाजून घ्यायचा. आता वरच्या बाजूने 1 चमचाभर यावर तूप घालून घेते. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही घालू शकता. आणि आता पराठा आपण उलटवून घेऊ आणि असं तूप लावून दोन्ही बाजूने पराठा मस्त खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे.
आता मात्र गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मंद गॅसवर छान गुलाबीसर रंगावर दोन्ही बाजूनी हे जे कव्हरिंग आहे ते छान कुरकुरीत आणि कुसकुशीत होईपर्यंत आपण हा पराठा भाजून घेणार आहोत. तर असा मंद गॅसवर दोन्ही बाजूनी गुलाबीसर रंगावर पराठा भाजून घेतला की पराठा अगदी मस्त खुसखुशीत होतो. तर इथे आपला हा मटार पराठा तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने पराठा कसा करायचा ते बघूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. ही पराठे करायची पद्धत अगदी सोपी आहे. या पद्धतीने अगदी कोणालाही पराठे करता येतील. तर साधारण त्याच आकाराचा मी एक गोळा घेतलेला आहे. आता आपण पुरी एवढा हा गोळा लाटून घेऊया आणि ही जी लाटलेली पोळी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया. हा पराठा आपण थोडा मोठा करणार आहोत. तर याच आकाराची अजून दुसरीही पोळी आपण लाटून घेणार आहोत. या आधी आपण जो पराठा केला होता त्याच्या दुप्पट आकाराचा आपण इथे पीठ घेतलेलं आहे. त्यामुळे पराठा अगदी मोठा होणार आहे, अगदी भरगच्च होणार आहे आणि या पराठ्यामध्ये हवं तितकं सारण आपण भरू शकतो. तर याला थोडंसं वरच्यावर मी तूप लावून घेते, त्यामुळे पराठा मस्त खस्ता होतो आणि वरून थोडं पीठ घालून घेऊ म्हणजे पराठा छान फुगतो. आता यावर आपण सारण घालून घेऊया. जरा जास्तच सारण घालून घेतलं तरी काहीच हरकत नाही, कारण या पराठ्यामध्ये पराठा फुटायचे चान्सेस खूप कमी असतात. आता असंच छान भरपूर सारण वरून घालून घेतल्यावर यावर आपण जी आधी लाटलेली पोळी आहे ती ठेवून घेते आणि सगळ्या बाजूने ही पोळी अगदी व्यवस्थित आपण दाबून घेऊया आणि वरून पीठ लावून हलक्या हाताने हा पराठा आपण आता लाटून घेऊया. आपण आधी केलेल्या पराठ्यापेक्षा हा पराठा छान मोठा होतो, अगदी भरगच्च होतो. एक पराठा खाल्ला तरी अगदी मस्त पोट भरतं. आपण हवं तितकं सारण यामध्ये घालू शकतो, त्यामुळे चवीलाही अगदी छान होतो. तर इथे आपला मस्त पराठा लाटून झालेला आहे. तर आपण आता हा भाजून घेऊया. तर आधी केलेल्या पराठ्याप्रमाणेच हा पराठाही आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त गुलाबीसर रंगावर तुपावर भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, त्यामुळे पराठा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो. तर तुम्ही इथे बघू शकता पराठा मस्त फुगलाही आहे. तर तुम्ही बघू शकता बघता क्षणी खायची इच्छा होते आहे. पराठा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला दिसतोय. तर हाही पराठा मी काढून घेते. आता आपण दुसरा जो पराठा केलेला आहे तो मी तुम्हाला सुरुवातीला कापून दाखवते. हा पराठा लाटायला आणि करायला अगदी सोपा आहे. यात आपण भरपूर सारण भरू शकतो आणि तुम्हाला मी दाखवते आतपर्यंत सारण अगदी छान शेवटपर्यंत पसरलेला आहे. आणि हा जो आपण आधी पराठा केलेला होता सगळ्यात पहिल्यांदा तोही पराठा तुम्ही बघू शकता, यालाही सारण अगदी छान शेवटपर्यंत पसरलेला आहे. हे पराठे करताना आपण ना मटार वाफवून घेतले ना बटाटे उकडून घेतले आणि शिवाय आहे त्याच पोळ्यांच्या कणकेपासून पराठे केलेले आहेत, त्यामुळे अगदी झटकेपट होणारे हे पराठे आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.